शिक्षण क्षेत्रातून एक अतिशय महत्त्वाची बातमी हाती येते आहे. कला वाणिज्य विज्ञान या पहिल्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी यंदा सीईटी होणार नाही. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी झी 24 तासला याबद्दलची माहिती दिली आहे. 12वी निकालाच्या आधारेच या कॉलेजचे प्रवेश होतील. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन सीईटी होणार आहे, मात्र परीक्षा केंद्रांवरती जाऊन सीईटी द्यावी लागणार. 12वी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 33,000 वाढली आहे, मात्र कुणीही प्रवेशापासून वंचित राहणार नाही अशी ही हमी सामंतांनी दिली आहे. 12वी पास झालेल्या सुमारे 33,000 विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. आर्ट कॉमर्स सायन्सच्या अभ्यासक्रमासाठी सीईटी होणार नाही, 12वीच्या निकालावरच त्यांचे प्रवेश होतील. सोबतच ऑटोनॉमस कॉलेजेसनी विशिष्ट कालावधीत सीईटी घ्यावी असेही निर्देश देण्यात आले. जी ऑटोनॉमी असलेली कॉलेजेस आहेत त्यांना देखील आम्ही सूचना अशी केलेली आहे की तुम्ही, तुम्हाला जर तुमच्या पद्धतीच्या सीईटी ज्या दरवर्षी ते घेतात त्या घ्यायच्या असतील तर उद्याच आम्ही त्यांना आदेश एक निर्गमित करतो आहे की त्यांचा कालावधी ठरला पाहिजे आणि त्या सीईटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, म्हणजे कालावधी वाढल्यामुळं ह्याची दक्षता देखील ऑटोनॉमी असलेल्या लोकांनी घेतली पाहिजे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे